यस, नमस्कार मंडली। परत लाइव तुम्हारा सर्वान समोर आपण येतोय। आपले मित्र अजून ला येतात, सगळेजण जॉईन करतीलच आपल्याला। यस मंडळी, तुम्हा सर्वांसमोर पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे क्रिकेटच्या गप्पा मारायला आणि क्रिकेटच्या गप्पा ऐकायला। तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मी निलेश नातू, दरवेळेसप्रमाणे एक नवीन क्रिकेटर तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा नवीन क्रिकेटर घेऊन आलेलो आहे। पण या वेळेसचा क्रिकेटर थोडासा वेगळा आहे। हा क्रिकेटर वेगळा असायचं कारण म्हणजे कसं आहे, ते वुमन्स क्रिकेटमधून आलेले आहेत। आपल्या शोवरती पहिल्यांदाच आपण बघणार आहोत आज वुमन्स क्रिकेटचा एक चेहरा, ज्याने की या व्यक्तींनी 2 वर्ल्ड कप इंडियासाठी ऑलरेडी खेळलेले आहेत। या व्यक्तींनी इंडियाला रिप्रेझेंट तर केलेलं आहेच आहे, पण कॅप्टन सुद्धा होत्या इंडियासाठी। एक टेस्ट मॅच सुद्धा त्यांनी लीड केलेली आहे, कॅप्टन देखील होत्या। जर सांगितलं त्याप्रमाणे 2 वर्ल्ड कप तर खेळलेले आहेत, किपर बॅट्समन म्हणून त्यांनी जागा आपली भारतीय संघामध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं। आणि सर्वात विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्या आपल्या पुण्यातल्या होत्या। तर थोड्याच वेळात आपण सर्वांना इथे जॉईन होतायत, सगळेजण येतात। वेलकम वेलकम प्रेमराज, सुमित वेलकम, लोकराज आज, थँक्स फॉर जॉईनिंग। मला वाटतं आपण वेळ घालवायला नको, कार्यक्रमाला सुरुवात करूयात। तर पूर्वाश्रमीच्या निलिमा प्रभाकर बर्वे आणि आत्ताच्या निलिमा मुकुंद जोगळेकर यांना आपण आमंत्रित करूयात। वेलकम मॅम। नमस्कार। नमस्कार। त्याच्यात तुम्ही कोविडचं काय, तुमच्याकडे काय चाललंय, काय गडबड तिकडे काय नाही ना? घरी आहोत त्यामुळे चांगले आहोत, ठीक आहोत, सुरक्षित आहोत। टेक केअर ऑफ युअर सेल्फ। बाहेर सध्या पडूच नका, आता खरं जास्त घरात थांबायची गरज आहे, कारण ऑलमोस्ट सगळीकडचा लॉकडाऊन निघालाय, त्यामुळे बरीच लोक बऱ्याच ठिकाणी गर्दी करतायत। इट्स बेटर यू वी स्टे ॲट होम, आणि घरनच ज्या काही गोष्टी आहेत त्या केलेल्या जास्त बऱ्या राहतील। ओके, तर चालू बरोबर। करूयात आजचा कार्यक्रम क्रिकेट गप्पा। यस, आय एम रेडी। यस, लेट्स गो। म्हणजे आपले ग्रेट सुनंदन लेले सर म्हणतात तसं, तुम्ही लेग स्टंप गार्ड घेणार का काय, मिडल स्टंप पाहिजे असं आजकाल विचारायला लागत। आय विल लाफ फ्रॉम बिहाइंड। ग्रेट। तुम्ही बॉलरला विचार बाबा, तू राईट आर्म ओव्हर आहेस का लेफ्ट आर्म ओव्हर आहेस। ग्रेट, चलो लेट स्टार्ट, आजचा कार्यक्रम चालू करूया। सर्वात पहिले आम्हाला सगळ्यांना हे माहीत करून तुमच्याकडनं घ्यायला आवडेल की वुमन्स क्रिकेट हे चालू झालं कसं आणि कधी। मला काहींनी त्याचे खूप चांगले चांगले काहीतरी तुमच्याकडे किस्से आहेत, तर ऍक्च्युली वुमन्स क्रिकेट चालू झालं कसं आणि हे कुठं चालू झालं बेसिकली? ओके, नाव पहिले तर पुण्यामध्येच आपल्या विमेन्स क्रिकेटची सुरुवात झाली असं म्हणायलाच हरकत नाही। कारण पुण्यातच पहिलं नॅशनल खेळले गेले, पुण्यातच पहिली पुण्याची कॅप्टन होती उज्ज्वला निकम, त्यामुळे सगळं आपल्याकडे श्रेय जातं पुण्यात विमेन्स क्रिकेट चालू करायला। तर आम्ही इन अ वे पायोनियर्स आहोत असं म्हणायला हरकत नाही। आणि ह्याच्यात एक मजेदार किस्सा आहे निलेश, हाऊ क्रिकेट स्टार्टेड इन पुणा। ओके, बेसबॉलची महाराष्ट्राची टीम आपली होती, तर ती बेसबॉलची, येस, आणि मुलींची, तर नेहमी तेव्हा ते परत ट्रेननीच प्रवास होता त्यांचा, नॅशनलसून परत येत होत्या, आणि कल्याण स्टेशनवर पुण्याची गाडी पाहण्यास वाट पाहत होते ते गाडी मिळण्याची। तर तिथे कंटाळल्या होत्या की काय करायचं, तर म्हणून त्यांनी प्लॅटफॉर्मवर बेसबॉल तर खेळू नव्हते शकत, म्हणून त्यांनी क्रिकेट त्यांच्याच त्या बॅटनी खेळायला सुरुवात केली। फर्स्ट टाइम एव्हर फीमेल प्लेयर क्रिकेट इन इंडिया। येस येस, वा, ग्रेट ग्रेट। आणि त्याच्यानंतर मग ते पुण्याला आल्या, आणि पुण्याला नरेंद्र निकम यांनी एक जे ऑल इंडिया
साठी बेसबॉलचे पण प्रशिक्षक होते महेंद्र कुमार शर्मा, तर त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की अरे आपण वाय डोंट वी स्टार्ट विमेन्स क्रिकेट इन इंडिया. आणि मग त्यांनी असं ठरवलं हो का नाही सुरुवात करू शकू तर करूच शकू. आणि दॅट इज हाऊ विमेन्स क्रिकेट वॉज बॉर्न इन इंडिया यू कॅन से. आणि त्याच्यात पुण्यात. आणि मग ते असेच गप्पा मारत राजहंस हॉटेल होत पूर्वी ह्याच्या इथे संभाजी पार्कच्या गंधर्व चौका. गंधर्व चौका करेक्ट. तर तिथे बसून त्यांनी विचार केला की अरे चला आपण म्हणजे हे सुरू करूया तर कसं करूया. तर फर्स्ट आपण नॅशनल घ्यायचं त्यांनी ठरवलं. आणि मग समोरच झाशी राणीचा पुतळा होता त्यामुळे त्यांनी ठरवलं अरे आपण ह्या चषकाला नाव आपण राणी झाशी ट्रॉफी का नाही ठेवूया. आणि म्हणून ते राणी झाशी ट्रॉफी किती ऍप्ट होतं नाही निलेश. ग्रेट ग्रेट. समोर राजहंसमध्ये बसून समोर त्यांनी विषय केला आणि त्यावेळी समोर पुतळा बघून तेच नाव त्यांनी त्या ट्रॉफीला दिलं. ग्रेट. खूप चांगली आठवण आहे तुमची एकदम. ओके, हे साल काय होतं बाय द वे, किती साली झालं? हो 73 साली त्यांनी हे असं विचार केला. जानेवारी मध्ये त्यांनी म्हणजे 73 सालच्या सुरुवातीलाच त्यांनी विचार केला. आणि मग त्यांनी एप्रिल मध्ये या नॅशनल्स घेतल्या पण. अच्छा. आणि 1973 साली त्यांची याच्याबद्दल बोलणं झालं आणि की आपण इंडियामध्ये भारतामध्ये लेडीज वुमेन साठी क्रिकेट चालू करूयात. आणि पहिली नॅशनल त्यांनी 3 महिन्यात घेतली देखील. येस येस. तेव्हा ह्या इथे पुण्यात जेव्हा नेहरू स्टेडियमला या मॅचेस झाल्या तर त्या लीग बेसिसवर झाल्या. तर बॉम्बेची टीम तेव्हा आली होती आणि मुंबईची अलुबामजी म्हणून एक मॅडम होत्या. तर त्यांनी तिथे एक क्लब अल्बीज म्हणून क्लब फॉर्म केलेला होता मुलींसाठी. तर त्याच्यात डायन ऍडलजी, एरोज एडलजी, शोभा पंडित सारखे प्लेयर्स ऑलरेडी खेळत होते. हा, तर त्यामुळे त्यांना जेव्हा कॉन्टॅक्ट झालं तर त्यांनी पण अरे वा हे चांगली गोष्ट आहे म्हणून मुंबईची टीम. आणि महेंद्र कुमार शर्मा जसं मी म्हणलं जे ऑल इंडियाचे फर्स्ट ऑल इंडिया विमेन्स क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी होते तर त्यांनी त्यांची युपीची टीम आणली. आणि युपी मध्ये म्हणजे आपण पुण्याच्या गोष्टी करतो, पुणे मुंबई मध्ये तसंही पुढारलेलं शहर आहे ती मेट्रोपॉलिटन सिटीज. येस. आणि त्याच्या युपीची टीम आणणं हे त्यावेळेला खूपच म्हणजे मुश्किलच म्हणायचं होतं. मुलींना बाहेर तितपत पडू देतील तिथे ही चिंता होती. तर त्यांनी ती टीम आणली. आणि गंमत माहितीये तिथे त्यांची पूर्ण टीम आलेली नव्हती, त्यांना 2 प्लेयर्स शॉर्ट होते. तर येस. आणि आय वॉज जस्ट 11 इयर ओल्ड गर्ल दॅट टाइम. तर त्यांनी मला युपीच्या टीम कडनं मग खेळायला दिलं. सो माय गॉड. अच्छा, म्हणजे तुम्ही पुण्याच्या असून तुम्ही रिप्रेझेंट युपी केलात. म्हणजे हा हा एक मान तुमच्याकडे अजून जातो बरं का की फर्स्ट फॉरेन प्लेअर म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्या स्टेटमधनं नव्हता तरी पण युज टू प्ले फॉर म्हणजे फर्स्ट प्रोफेशनल फॉरेन प्लेअर प्लेड फॉर इंडिया असं म्हणायला हरकत. मी म्हणलं ना तुम्हाला की पायोनियरिंग खूप काय काय केलेलं आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे दुर्गा बर्वे आपल्याला जॉईन झालेल्या आहेत, विवेक चौबळ आपल्याला जॉईन झालेत, त्यानंतर ज्योती चौबळ ते पण आहेत. देला सिंग हॅलो टू यू, तुम्ही काय म्हणाल त्यांना? ज्योती बरोबर मी खूप क्रिकेट खेळलेली आहे महाराष्ट्रासाठी. ज्योती वेस्ट झोन साठी
खेळली आहे. पेस बॉलर होती त्यामुळे मला मॅक्सिमम त्रास ती बिहाइंड द विकेट्स द्यायची, त्यामुळे हाईट होती. मृणाल इज ऑल्सो देअर, अमृता इज ऑल्सो देअर. तुमचं फॅन क्लब मोठा आहे बरं का, म्हणजे एकदम पाच वरती घराघरा पंगा फिरतोय, बरेच इथे नाव वाढतायत. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता थोडस आपण पाठी जाऊयात. बेसिकली तुमचं क्रिकेट कसं चालू झालं ते मला ऐकायचं, म्हणजे तुम्ही क्रिकेटमध्ये आलाच कसा, म्हणजे 73 ला यू सेड युअर 11 इयर्स ओल्ड, त्याच्या मागे आपण 11 वर्ष जर गेलो तर त्यावेळेस हा कन्सेप्ट म्हणून किंवा मुलीने कुठला तरी गेम खेळावं हीच खूप मोठी गोष्ट होती, नाही का? ऍक्च्युली इतकं म्हणजे आय वॉज फॉर्च्युनेट की आमचे फॅमिली ही स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असलेलीच फॅमिली आहे. म्हणजे आता हे केलं तर की खूप एनकरेजमेंट मिळालेली आहे मला कायम घरातून. इनफॅक्ट माझी सुरुवात सांगायची म्हणजे माझा मोठा भाऊ आनंद बर्वे, तर त्यांनी त्याचा मित्र म्हणजे नरेंद्र निकम ज्यांनी क्रिकेट सुरू केलं महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये, तर त्यांचा भाऊ ते कॉलेजमध्ये एकत्र होते आणि त्यांनी मला मुलांबरोबर खेळताना पाहिलं. आणि तेव्हा वाडा सिस्टीम होती त्यामुळे आमचं प्लेग्राऊंड म्हणजे समोरचा वाडा आणि आमचं वाडा असं होतं. बॉलिंग त्या वाड्यातनं व्हायची आणि आम्ही इकडे बॅटिंग करायचो असं चालायचं. तुम्ही कुठे राहायला होता त्यावेळेस? राहायला कुठे होतं? भांडारकर रोडला, भांडार ऑफ भांडारकर रोड, गुप्ते हॉस्पिटल आताच आहे त्याच्या पाठीमागे, त्या गल्लीत राहायचं. त्यामुळे खूप ती आमराई म्हणून पण प्रसिद्ध आहे. तर पुढे खूप किस्से आहेत आमराईवरनं सुद्धा. म्हणजे आपण मला बोलता हो नाही, मध्येच तुम्हाला थांबवतो. मला वाटतं तुम्हाला मग सांगत असेल ना, 6 मार 2 आंबे पाड मध्यातला एक तुझा एक माझा, असं काय होतं का? नाही नाही, बॅटिंग करताना कॅचिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची. अच्छा, कॅच करायला मी म्हणलो त्या त्या स्टोरी कडे पण येऊयात आपण, ही आपण कम्प्लीट करूयात. तर मग कसं झालं पुढे, निकम सरांनी तुम्हाला बघितलं खेळताना? तर निकम मोहन निकम यांनी मला खेळताना पाहिलं, तर आणि आम्ही ते सीझनल फ्रूट प्रमाणे सीझनल गेम पण खेळायचो आमच्या कॉलनीत. म्हणजे इंडिया हॉकी खेळत असेल की आम्ही हॉकी खेळायचो, इंडिया बेसबॉल खेळत असेल आम्ही बेसबॉल खेळायचो. त्यामुळे त्या दिवशी नेमकं काहीतरी खेळताना पाहिलं त्यांनी मला आणि म्हणे चांगली मारतीय, क्रिकेट खेळत होतो आम्ही, तर तिला का नाही तू पाठवत, आपल्या इथे आता विमेन्स क्रिकेट सुरू होत आहे पोलीस ग्राउंडवर, प्रॅक्टिस होणार आहे त्यांची. तर मी खूप रिलक्टंट होते ऍक्च्युली. मला जेव्हा हे सांगण्यात आलं की बाबा रे तू जा, मी म्हटलं अरे नाही नाही मुली, मी इथे बघ मुलांबरोबर खेळते, आय एम व्हेरी हॅपी. मुलींबरोबर म्हणजे भांडाभांडी वगैरे ते नको. तर आई म्हणली एक मिनिट, तुम्ही स्वतः मुलगी असूनही असं बोलताय म्हणून मला जास्त हसायचंय, त्यामुळे कंट्रोल मायसेल्फ असतो. तेव्हाच्या फिलिंग होत्या, पण दॅट वॉज अ रॉंग कॉन्सेप्ट. आय वॉज अ यंग गर्ल दॅट टाइम, सो जेव्हा पाहिलेलं नव्हतं म्हणा, म्हणूनही तो हे होता. तर म्हणूनच थँकफुली माझी आई आणि माझा भाऊ यांनी मला इतकं पाठी लागले ते की तू जाऊन ये, तुला नाही आवडलं तर नको खेळूस. पण निलेश सांगू, क्रिकेट असा गेम आहे की एव्हरी वन हिअर इज अ क्रिकेट लव्हर. आणि मी प्रेमात पडले, खरंच प्रेमात पडले तेव्हा. आणि आता मी सांगतो की जेंडर वगैरे कशाला तुम्ही हे करता, म्हणजे तर मला खरंच ते की माझी चूक, मी लहान किती होते किंवा हे ते एक पहिल्याच दिवशी कळलं आणि क्रिकेटच्या खरंच प्रेमात. आणि पोलीस ग्राउंडवर अशी आम्ही मग गेलो, मी उज्ज्वला निकमशी बोलले, म्हणलं काय कसं असतं, तर ती म्हणते असते मग आपण खेळायचं तिथे जाऊन. मग कोच होते तेव्हा मधुकर तापेकर, भारी किस्सा. पण यंग सांगायला पाहिजे काय, मला ऐकू नाही आलं.
हेलो, हाँ नीलेश, कैन यू हियर मी? नीलेश, हाँ तुम्ही कोच बोलत हाँ कोच बोलत मतलब तर कोच हो मला बद्दल, येतोय आवाज तुम्हाला येते हाँ मला आहे आलाय आलाय आलाय. का हाँ नीलेश, तर मी सांगत होते की कोचेस यस तिथे पोलीस ग्राउंडवर आमचे सुरेश डुंके आणि मधुकर तापीकर हे होते. ते ओके स्वतः क्रिकेट खेळायचे, क्लब ऑफ महाराष्ट्रसाठी आय थिंक खेळायचे ते. आणि ते यंग बरं असून, ते खेळत असून सुद्धा त्यांनी आम्हाला खरंच प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. सो हे त्रिकुटच म्हणायला पाहिजे की या त्रिकुटांनी महाराष्ट्र क्रिकेट इन पुणा सुरू केलं आणि त्यामुळे ओके आज आम्ही इथे आज म्हणू शकतो आम्ही इंटरनॅशनल मॅचेस खेळलो किंवा काही. ग्रेट त्यांचं नक्की सुपर श्रेय सुपर त्यांच्याकडे जातं. हो म्हणजे त्यांनी स्वतःचा क्रिकेट बाजूला ठेवून वुमन्स क्रिकेट साठी येस, जे योगदान दिले ते खूपच मोठं आहे की स्वतःचा इंटरेस्ट बाजूला ठेवून तुम्हाला त्यांनी तयार केलंय एक एक वेळेस म्हणायला पाहिजे. येस येस, इथे आता आपल्याला टायगर सुद्धा जॉईन झालेला आहे मुंबईवरनं, त्यात शिरीष कामठे आहे, सुधांशु फाळके पण आहेत, दयाला सिंग हॅलो टू यू. हॅलो सुधांशु. टायगरचं सांगायचं म्हणजे आमचे बॉस आहेत बाबा ते टायगर. मी टायगर मुळेच बॉसला हॅलो म्हणायला पाहिजे तुम्हाला. येस. नाही टायगर सगळ्यांचेच बॉस आहेत, तिकडे लांब बसलेत पण ते सगळ्यांचेच बॉस आहेत. ग्रेट ग्रेट. सागर कोठस्थाने पण आपल्याला जॉईन झालेत, वेलकम सागर. क्रिकेट गप्पा तो आवर्जून बघतो, त्याला आवडतात खूप. तर कमिंग बॅक टू बेसिक्स, म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पोलीस ग्राउंडला प्रॅक्टिस चालू केली तर त्यावेळेस तिथे टर्फ विकेट मिळायचं तुम्हाला का कशी परिस्थिती होती, प्रॅक्टिस कशावरती करायचा तुम्ही? ओके, तिथे एक साईडला तेव्हा सिमेंट विकेट पण होतं आणि कधी कधी दे यूज टू अलाव अस टू प्ले ऑन द सेंटर पिच. तर ते सेंटर पिच ग्रीन होतं, बाकी सगळं हे नव्हतं, त्यामुळे हाँ वी वर पोलीस पोलीस लक हाँ पोलीस ग्राउंडला मधोमध एक ग्रीन पॅच त्यांनी बनवला होता आणि पॅच त्यावरती बनवली. मॅचेस पण व्हायच्या, मला आठवतं मी मॅचेसही खेळत होतो. तर तू यू वर येस लकी इनफ टू प्ले ऑन दॅट मेन विकेट, त्यावेळेस तुम्हाला टर्फची सवय होती. हा हा ऍब्सोल्युटली. हा आपल्या पीवायसी ला पण तसंच होतं, स्क्वेअर वॉज हे ग्रीन हो आणि अँड बाजूला सिमेंट विकेट होती. हा सिमेंट विकेट राईट होते. राईट राईट राईट. मग तर अशी तिथे पोलीस तुम्ही ग्राउंड ज्या होती. वेळेस प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस ज्या वेळेस तुमची चालू झाली तर त्यावेळेस तिथे किती मुली आल्या होत्या, का तुम्ही दोघी चोघ का खूप गर्दी असायची, म्हणजे मुली बऱ्याच आल्या होत्या खेळण्याकरता? नक्कीच, मी जसं सांगितलं की बेसबॉल टीम जी होती तर त्यांनीच ठरवलं होतं क्रिकेट खेळायचं बर आणि आणि त्याच सगळ्या जणी होत्याच. परत माझ्यासारख्या पण आलेल्या होत्या. तेव्हा स्वाती हर्डीकर म्हणून एक माझ्याच एवढी मुलगी होती, त्यामुळे ती पण ओके आली होती. सो येस, तेव्हा पहिल्यांदा इंटरेस्ट म्हणून काय काय चाललंय बघू क्रिकेट कसं खेळतात म्हणून पण असायचं, म्हणून पण होत्या. पण लाईक मी, एव्हरी वन फेल इन लव्ह विथ क्रिकेट. क्रिकेटला कोण नाही म्हणणार रे. कोण नाही म्हणणार. गेमच खरी गोष्ट आहे, कसं खरी गोष्ट आहे. मला ना तुमच्या फर्स्ट प्राइज विषयी एक विशेष किस्सा कळलाय, तर तुमच्याकडनं ऐकायचं आहे. आहे. तुम्हाला क्रिकेट मधलं फर्स्ट प्राइज काय मिळालं होतं आणि दॅट्स वाय यू फेल इन लव्ह विथ दिस गेम, की यस याच्यात प्राइज पण मिळतं तर खेळूयात, तर व्हॉट वॉज दॅट? नाव आताच्या मुलांना खूपच प्रोफेशनल झालेली आहेत, त्यामुळे त्यांना खूप हसू येईल की अरे काय म्हणजे. पण यस, लव्ह ऑफ द गेम वॉज सच. तर तेव्हा आमचे नेहरू स्टेडियम, लाईक आय सेड, नेहरू स्टेडियमवर नॅशनल झाल्या आणि मी युपीच्या टीमकडनं खेळत होते आणि ते लेग गार्ड जे होते ते माझ्या उंचीपेक्षा मोठे होते असे, का मला चालता पण येत नव्हतं पण ते घालायचं होतं म्हणून अगदी तयार होऊन मी गेले तिथे. तर म्हणलं पळायला त्रास होईल त्यामुळे आपल्याला मारायलाच लागेल, तर म्हणून मी एक पहिले बॅट मारून दिली तर चार गेल्या आणि आणि ओ आय बाउंड्री वाह. अलॉंग विथ अदर्स, हो अलॉंग विथ अदर्स मी पण सरप्राईज झाले, अरे वा
म्हणजे मारू शकले. आणि सगळ्यांना ते इतकं कौतुक वाटत होत ना की त्यांनी अंपायरनी मला, तेव्हा वैद्य अंपायर होते, तर त्यांनी मला बिस्किटाचा पुडा त्यांच्या खिशातनं काढून दिला. ते म्हणे अरे छान खेळतेस तू, म्हणजे दॅट वॉज माय फर्स्ट प्राइज ऑन क्रिकेट फील्ड. प्राइज अजून रॅपर वगैरे जमा करून ठेवलंय, जमून ठेवलंय. मेमरीज आहेत. ग्रेट ग्रेट. ती आणि दॅट टाइम त्यावेळेस किती वर्षाचा होता तुम्ही? 11 वर्षाची होती मी. ओके, ती फर्स्ट नॅशनल जी झाली होती त्यावेळेस. यस यस राईट राईट. आणि त्यानंतर मग तुमची पुढे प्रॅक्टिस कंटिन्यू कशी झाली, म्हणजे मग पुढे क्रिकेट वाढत कसं गेलं? मला वाटतं पीवायसीला पण तुम्ही लोक प्रॅक्टिस करत होता ना, वुमन्स क्रिकेट पीवायसीला पण होतं पुढे जाऊन? ऍक्च्युली इनिशियली नव्हतं आम्ही तेव्हा ह्याला, कारण आपण म्हणूया की जसं लॉर्ड्स आहे आणि तिथे काही रूल्स रेग्युलेशन्स आहे, तसे रूल्स रेग्युलेशन्स आपल्याही इथे होते. तर आपल्याला तिथे प्रॅक्टिस करायला इनिशियली अगदी जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा अलाउड नव्हतं पीवायसी वर मुलींना प्रॅक्टिस करायला. आणि त्याचा पण किस्सा निलेश आहे का, आपल्याला वेळ सांगूया? हो अगदी, भरपूर वेळ आहे. तुमचे सगळे किस्से ऐकायला सगळे थांबणार आहेत. आज 2 तास चालला काही हरकत नाही. तर दिस इज अगेन, काही म्हणतात ना की तुम्ही खेळल्यावर तुम्हाला बक्षिस मिळाली तरच हे होतं, पण माझ्यासाठी एक लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मला जर मिळालं असेल तर ते होतं. तर ते किस्सा सांगते. मी म्हटलं तसं सुरेश धुमके कोच होते आमचे, तर ही युज टू प्ले फॉर पीवायसी आय थिंक तेव्हा. आणि तेव्हा पीवायसीचं तेव्हा माधव रानडे वगैरे पण त्या टीम मध्ये होते, खेळत होते ते स्वतः. पुणे लीगचे मॅच होती आणि त्यांचं विकेट किपरला काहीतरी झालं होतं. आणि म्हणून सुरेश धुमके माझ्या घरी आले, जवळच होतं घर, तर ते माझ्या घरी सकाळी आले आणि ते म्हणले चल चल तुला विकेट किपिंग करायचे मॅच मध्ये. तर आम्ही काय तयारच होतो, चला म्हणलं किपिंग करूया, कोण काय काही मी बघितलं नाही आणि पीवायसीलाच जवळच आहे, चला म्हणून मी गेले पीवायसीला. आणि पीवायसीला हे सगळे दिग्गज खेळत होते तेव्हाचे महाराष्ट्र टीमचे पुणे लीग मध्ये, आणि मी किपिंग करत होते. आणि पुढे गंमत आहे ह्याची सगळ्यात, तर आय वॉज द फर्स्ट वुमन टू प्ले इन पुणे लीग तेव्हा. तर मग मागे विकेट किपिंग करताना एक स्टंपिंग आणि 2 कॅचेस मिळाले, एक लेग साइड ला डायव्हिंग कॅच वगैरे पण घेतला मी. आणि एव्हरीवन येस विथ येस बॉईज येस 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 माधव रानडे वगैरे खेळत होते त्या टीम मधन, आणि राजू भालेकर वगैरे पण होते वाटते. तर मी बाहेर आले आणि लक वुड हॅव इट, म्हणजे माझं लकच म्हणायचं की तेव्हा प्रोफेसर देवधर तिथे मॅच बघायला आले होते आणि त्यांनी म्हणजे ते नेहमीच येत असतील पण त्यांनी मुद्दा माझे केस पण असे शॉर्ट होते, तर म्हणे तो कोण मुलगा आहे लांबनच त्यांनी मला सांगितलं, तो मुलगा चांगले किपिंग करतोय, जरा बोलव छोटा दिसतोय, बोलव त्याला. आणि म्हणून मी त्यांच्या जेव्हा जवळ गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं अरे म्हणे चांगली हे केली, आणि आय एम सॉरी म्हणे याच्या आधी आय वॉज अगेन्स्ट विमेन्स क्रिकेट, पण आजपासनं इथे तुम्हाला प्रॅक्टिस तुला करू शकतेस, कोणी विमेन क्रिकेटर्स प्रॅक्टिस करू शकतात इथे. सो दॅट वॉज, म्हणजे मी अक्षरशः तेव्हा तू जाणून घेशील की माझी अवस्था काय झाली असेल. मी नमस्कार केला त्यांना बस, म्हणजे काय ह्याच्यापेक्षा पाहिजे एखादा क्रिकेट. दिस इज आउट ऑफ द वर्ल्ड. Exactly. Oh, perfect, perfect. Very good. But DP Devdar sir, DP Devdar sir, swata aale hote, tani match pahili, pan tithe women's
खेळायला परमिशन पण दिली ओनली बिकॉज ऑफ यू. म्हणजे आजकालच्या सगळ्या मुलींनी खूपच चांगला किस्सा आहे हा तुमचा. एक छोटं माझं सजेशन होतं पर्सनल, हेडफोन तुटला ना थोडासा डिले तुम्हाला माझा आवाज येतोय, हेडफोन चेंज करता येतील का, वायर्ड लावता येतील का? हो बघते, कारण माझा आवाज खूप डिले येतोय. थोडा आवाजात पण इथे फरक पडेल. म्हणजे ठीक आहे, महेंद्र जगताप जॉईन झालेले आहेत, आनंद बर्वे सुद्धा आपल्या बरोबर आहेत इथे. आनंद बर्वे, मी तुम्हाला सांगितलं ना, त्याला माईक खालून देऊ नका एवढंच, फक्त एक काळजी घ्यायला, इमिजिएटली ऐकायला येईल, अदरवाइज ते ब्लूटूथनी थोडं अनटेन डिले होतो. यस, आनंद बर्वे नमस्कार. आनंद बर्वे, मी ज्यांच्या मुळे क्रिकेट खेळायला सुरुवात केली तो माझा भाऊ आनंद बर्वे. हाय दादा. ओ ओके ओके, बरोबर सर, थँक्यू व्हेरी मच बरोबर सर, तुमच्यामुळे आज आम्हाला एवढा मोठा क्रिकेटर महाराष्ट्राला इंडियाला मिळालेला आहे. तुम्ही जर प्रोत्साहन दिलं नसतं तर मला वाटतं ते सीझनल स्पोर्ट्स खेळत राहिले असते अजूनपर्यंत मला वाटतं. मग वेन डीड यू डिसाइड की मला की हा फ्री बॅकग्राऊंड मधले एअरफोर्स मध्ये होते, बंद करते, पण तुम्हाला विशेष सपोर्ट राहिला असेल? परत सांगता प्रश्न. नाही, यू आर स्टील कमिंग. क्रिकेट मध्ये करिअर करायचं आहे, कारण मुलींनी स्पोर्ट्स मध्ये करिअर. हा, पोचतोय का आवाज? हा बोला. हॅलो, ब्लूटूथ बंद करायला लागेल. केलं होता तो, केलंय. आवाज पोचतोय का? हो हो, येतोय का आवाज? बोलतोय मी आता. येस, आवाज येस येस, बोला ना. हा, येतोय माझा आवाज? येस. हा, मी विचारत असं होतो की तुम्ही, हा तुम्ही म्हणता, मी विचारत असं होतो की क्रिकेट तुम्ही स्वतः एक तुमचं प्रोफेशन किंवा करिअर म्हणून कधी डिसाइड केलं की मला आता ह्याच्यात क्रिकेट मध्ये करिअर करायचं आहे? आणि याच्यामध्ये तुमच्या वडिलांचा किती हात होता, कारण त्यांची म्हणजे ते मिलिटरी बॅकग्राऊंड होते, एअरफोर्स मध्ये होते, तर त्यांनी कसा सपोर्ट केला, घरच्यांनी कसा सपोर्ट केला? ॲक्च्युली आमची होल फॅमिली स्पोर्ट्स बॅकग्राऊंडची आहे. मी म्हटलं तसं आश्चर्य वाटेल, इन दोज डेज माझी आजी जी शी लिव्ड अप टू 96 इयर्स, तर तिचं ती स्विमिंग शिकवायची तेव्हा बायकांना, आणि ॲट द एज ऑफ 83 हर सिस्टर्स अलॉंग विथ हर सिस्टर्स त्यांनी एक SNDT मध्ये एक स्विमिंगची कॉम्पिटिशन होती, त्याच्यात या तिघी बहिणींनी भाग घेतला होता स्विमिंग करायला. म्हणजे ही बॅकग्राऊंड आहे आमच्या घरांची. माझे वडील स्वतः क्रिकेट खेळायचे, ही वॉज अ लेफ्ट आर्म बॉलर, नाशिकला तेव्हा खेळायचे, त्यामुळे ते होत. आणि माझे भाऊ पण खो खो आणि याच्यामध्ये होते. दादा मात्र आनंद बर्वे ज्यांच्याशी बोललं, तो बुद्धी जास्त असल्याने बुद्धिबळ खेळायचा, त्यामुळे कॅरम वगैरे बैठे खेळामध्ये त्याचा विशेष रस होता. पण माझा दुसरा भाऊ आहे तर तो खेळायचा. आणि नेक्स्ट जनरेशन पण आमची जे आहे, तर आमच्या फॅमिलीमध्ये माझ्या भावाचा मुलगा आहे तर तो स्विमर आहे, दोघही स्विमर इंडियासाठी होते. नंतर माझी भाची जे मोठ्या भावाची मुलगी, तर ती जुडो इंडियासाठी खेळली, शी इज 7 टाइम्स नॅशनल विनर, त्यामुळे
आमच्या घरातनं भरपूर भरपूर आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन होतं. आणि आय थिंक आय एम नॉट सरप्राईज की कुठलाही गेम खेळले असते तर तो मी पूर्णत्वानीच त्यांनी मला नेलं असतं, कुठे पण चांगलंच करायला भाग पाडलं असतं. कारण एवढं बॅकग्राऊंड बॅकिंग मिळाल्यावर खरंच यू डोंट फेल. हॅलो नियती. हां, तर त्यामुळे खूपच आमच्या घरातनं प्रोत्साहन होतंच. निलेश म्हणल्याप्रमाणे आय थिंक यू आर नॉट ऑनलाईन बट आय विल कंटिन्यू दिस टॉक. आणि तिथनं सुरुवात झाली आणि प्रोफेशनल खेळायला, म्हणजे आमचं झोनल्समधनं इंटर झोनल टॉर्नामेंट व्हायची, तर त्याच्यामध्ये आम्ही आमचं इंडियाच्या कॅम्पचं सिलेक्शन व्हायचं. तर त्यामुळे कनेक्शनचा मेजर इश्यू दिसतोय, कनेक्टिव्हिटी अजून नाहीये. थांबण्यास पॉलिटी आपण काहीच करू शकत नाही, कारण जोपर्यंत कनेक्टिव्हिटी येत नाही तोपर्यंत ऑनलाईन येऊ शकणार नाहीये. माझा आवाज आताही मला वाटतं थोडा डिले होता. आता ठीक आहे, मी बोलत होते निलेशप्रमाणे. तर इंडियाच्या टीमचं सिलेक्शन किंवा इंडिया कॅम्पचं सिलेक्शन आमचं तेव्हा हे चालू असायचं, ते म्हणजे इंटर झोनल टुर्नामेंट असायची. 5 झोन्स युज टू टेक पार्ट इन इंटर झोनल टुर्नामेंट. तर त्याच्यामध्ये माझं पहिल्यांदा जेव्हा सिलेक्शन झालं इंडिया कॅम्पसाठी, पटियालाला कॅम्प होता आमचा, तर त्याच्यामध्ये जेव्हा सिलेक्शन झालं तर तेव्हा आम्ही इंदोरला इंटर झोनल टुर्नामेंटला गेलो होतो आणि तिथे वेस्ट झोन टीम डिड व्हेरी वेल, दे वर विनर्स, इव्हेंच्युअल विनर्स. आणि आम्ही जेव्हा पटियालाला कॅम्पला गेलो त्याच्यानंतर मला तेव्हा पत्रच लिहावं लागलं घरी, कारण तेव्हा एवढे फोन वगैरे पण नसायचे आणि कनेक्टिव्हिटी पण नव्हती. त्यामुळे तिथनं मी पत्र लिहिलं की आई मी सिलेक्ट झाली आहे इंडिया टीमसाठी. महिन्यानी कॅम्प संपायच्या वेळेला मला पत्र आलं की अरे वा 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 सगळ्यांनी लिहिलं होतं. सो आणि त्याच्यानंतर लगेचच आमची न्यूझीलंड टीम न्यूझीलंडला टीम जाणार होती. सो इट वॉज अ गुड एक्सपोजर फॉर अस. निलेश कॅन यू हियर? हो हो, व्यवस्थित आवाज येतोय. हा, तर त्यामुळे ही अशी म्हणजे हे असते की तुम्ही प्रॅक्टिस करता, मग इंडिया कॅम्पला सिलेक्ट झाल्यावर तिथला एक किस्सा सांगू का निलेश? सगळ्यांना आवडेल मला वाटतं. तर पत्याला आमचे अर्जुन नायडू आणि आयबारा हैदराबादचे, ते आमचे सिलेक्ट कोच होते तेव्हाचे. NIS मध्ये आमचं कॅम्प लागला होता आणि तिथे आम्ही डायरेक्ट, मी सांगितलं तसं आम्ही इंदोरहूनच डायरेक्ट इंडिया कॅम्पला गेलो आणि इंडिया कॅम्पला अक्षरशः तोचपर्यंत क्रिकेट ग्राउंडवर स्वेटर कधी घातलाच नव्हता, कारण थंडी कधी पडायचीच नाही इथे एवढी खेळताना. तिथे आता आपण मागे नाही पडायचं, आपल्याकडे काही नाही असं नाही सांगायचं. म्हणून मी सकाळी तिथे एवढ्या थंडीत गार पाण्याने आंघोळ करायचे, म्हणजे मग थंडी वाजणार नाही, कारण स्वेटर नाही असं कोणाला कसं सांगायचं ना. तर आणि मग थंडी जर चुकून वाजलीच तर मी खूप पळायचे, की पळाला की थंडी जायची. नेहमी ते अर्जुन नायडू सर म्हणायचे की मॅडम ये तो अपनी मर्द मराठा है म्हणे, शेर है शेर है म्हणून. दीज आर स्मॉल इन्सिडेंट्स, पण त्याचा आपल्याला पुढे पण क्रिकेट जीवनात खूप फायदा होतो. माहिती आता फरक पडतो आणि यू टेंड टू बिकम स्ट्रॉंगर ह्या इन्सिडेंट्स मुळे पण. तर
तसं आहे. आणि आताच्या मुलींना मुद्दाम सांगावंसं, म्हणजे कसा किस्सा आहे की या अशा मधनं पण, आणि आता नाव वेअर इट हॅज रिच्ड, क्रिकेट हॅज रिच, विच इज सो नाईस टू सी, सो नाईस टू सी. खूप चांगल्या हातामध्ये आहे आता इंडियाचं क्रिकेट, रादर महाराष्ट्राचं पण त्या ह्याच्यात म्हणता येईल की ते पण चांगल्या हातात आहे. मुली खूप चांगला परफॉर्मन्स करतात, तेवढी मेहनत पण नक्कीच घेत आहेत. बट कमिंग बॅक टू युअर वर्ल्ड कप एक्सपिरियन्स, म्हणजे वर्ल्ड कपला सिलेक्शन झालं कसं, त्यानंतर तुम्ही कॅम्प मध्ये होतात, त्यावेळेस मग टीम काय होती तुमची वर्ल्ड कपची, बेस बॉलर्स कोण कोण होते, कशा पद्धतीची टीम होती? व्हेरी इंटरेस्टिंग. जसं म्हटलं तसं की आपल्या इथनं महाराष्ट्राच्या पण खूप वेस्ट झोनची टीमच आमची कर 11 होती, म्हणजे नेहमी डू इट वाल्या होत्या आम्ही. आणि डू इट म्हणजे देर आर टू टाइम काइंड ऑफ डू इट्स, ओके, वन इज लाइक करमरकर वाले डू इट्स अँड अदर इज लाइक द पीपल हु डू इट. तर तुमची कशा टाइप होती? बोथ बोथ. कर म्हणजे मी सांगते, हात पण आहे आपल्या मागे, हात पण असतो. ओके, म्हणजे आता ही मला करची तिसरी बाजू आज कळलेली आहे तुमच्यामुळे. तर टीम म्हणजे मागे पाठीशी हात आहे अशी टीम. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्याच आम्ही चार जणी टीम मध्ये होतो. उज्ज्वला निकम होती, कल्पना तापीकर होती आधीची परोपकारी, आणि शुभांगी कुलकर्णी आणि मी, असे आम्ही चौघी जणी महाराष्ट्र इंडियासाठी सिलेक्ट झालेलो होतो. हो, ओके. आणि त्यामुळे आपलं वेस्ट झोनच्या टीम मधनं म्हणायचं तर आम्ही चार जणी होतो आणि मुंबईच्या पण होत्या. सो 8-9 मुली आमच्या वेस्ट झोनच्याच आपल्या होत्या, जे की आपल्याला पूर्वी पण दिसायचं व्यंगसरकर, गावस्कर, भालेकर असे पण लोक खेळायचे. हा, त्यामुळे सोलकर हे सगळेच इंडिया टीम मध्ये आपल्याला जास्त प्रतिनिधित्व केलेलं दिसतं आपल्याला महाराष्ट्रातल्या यांनी, प्लेयर्सनी. तर आमचं सिलेक्शन झालं आणि वी वेंट फॉर द कॅम्प. कॅम्प मध्ये पण वी ऑब्विसली डिड वेल, सो वी वर सिलेक्टेड फॉर इंडिया. मला थोडस विकेट कीपिंग, मी सेकंड विकेट कीपर म्हणजे अंडा स्टडी टू ते द देन फर्स्ट विकेट कीपर ऑफ इंडिया फौजिया खलीली, त्यामुळे मला म्हणजे मला यायला इंडियन टीम मध्ये वेळ लागला ऑब्विसली. पण एक स्थान असतं, अढळ असतं, ते विकेट कीपरच असतं. एकदा मिळालं की मग ते तुमचं असतं, फक्त तुमचं. हे मला जास्त मी रिलेट करतो, कारण मी डेक्कनसाठी मी जिथे जिथे खेळलो विकेट कीपर बॅट्समन म्हणूनच खेळलोय, त्यामुळे तसं बघायला तर आपल्याला कॉम्पिटिशन जरा कमी असते. तुला त्याचाही किस्सा सांगते. आता माझ्याकडे किस्सांची पोतडी उघडलेली असते, त्यामुळे ऐकायचे. तर मला एका जर्नलिस्टने विचारलं होतं, एका रिपोर्टरनी, की तू विकेट कीपिंग कस चूज केलं, त्याच्यात तर तुला कॅचेस, म्हणजे तुला काय फक्त म्हणजे विकेट नाही मिळत, काही नाही मिळत, तर तुझ्या नावावर काही येत नाही. तर म्हटलं अरे ग्लॅमरस कसं नाही, म्हटलं क्रिकेट तर म्हणजे विकेट कीपर सारखी पोझिशन नाही, म्हटलं एक तर यु आर ऑल द टाइम इन्वॉल्ड, आणि म्हटलं बॅट्समनचा फोटो दाखवतात शॉर्ट मारताना, तेव्हा मागे कोण असतं रे, माझाच फोटो येतो म्हणलं. बॅट्समनचे 50 होते मी मागे आहे, बॅट्समनचे 100 होते मी मागे आहे, बॅट्समन आउट होते मी मागे आहे, आउट होते बोल्ड झालेला असेल तरी मीच असते मागे, म्हणलं माझा फोटो नेहमीच येतो पेपर. सो व्हेरी गुड, ग्रेट. विकेट कीपिंग सुरू केली त्यालाही का, म्हणजे मी विकेट कीपर का झाले असं खूप जणांना प्रश्न असतो की वाय डीड यू टेक अप विकेट कीपिंग. तर त्याचा एक किस्सा म्हणजे पोलीस ग्राउंडवर आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा, लाईक आय टोल्ड यू बिफोर, की मी 11 वर्षाची होते, हात पण छोटे होते, लागायची भीती होती, आणि मधु तापीकर तेव्हा त्यांनी सांगितलं की अगं नाही मी तुला कॅचेस नाही देणार, कारण तुला लागेल.
तर सर मी मग हे करू का, मी ग्लव्स घालून करू का कीपिंग, म्हणजे कॅचेस घेऊ का, म्हणजे मला बरोबर? ते म्हटलंय हो हो चालेल चालेल, आणि दॅट इज हाऊ माझ्याकडे विकेट किपिंगचे ग्लव्स आले. खेळायचं आहे या जिद्दीमुळे यू बिकम विकेट किपर? येस डेफिनेटली. म्हणजे मला बसून नव्हतं राहायचं, मला खेळायचं होतं आणि कॅचेस कॅचेस घ्यायचे होते मला. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. म्हणजे वर्ल्ड कपच्या आपण टीम बद्दल बोलत होतो, तर वर्ल्ड कपची टीम कशी होती, कोण कोण होतं त्यावेळेस, काय काय नाव होती? पहिलाच वर्ल्ड कप वाटतं बरोबर? हो. तर आणि तेव्हा आपले तशी इंडियात क्रिकेट सुरू होऊन खूपच कमी वर्ष झालेली होती. लाईक 76 मध्ये आपल्या इथे इंटरनॅशनल मॅच झाल्या, त्या सुद्धा इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची ज्युनियर टीम आपल्या इथे आली होती, त्यामुळे 76 मध्ये. तर त्याच्यानंतर 79 मध्ये हा वर्ल्ड कप झाला आणि तेव्हा आपली टीम तशी ह्या इतरांच्या मानाने नवीनच होती. तेव्हा आपले लोपामुद्रा भट्टाचार्य म्हणून खूप चांगली पेस बॉलर होती, रुना बसू म्हणून होती, नंतर सुझन एटेचेरिया म्हणून ऑलराऊंडर होती अशा टीम मध्ये, नंतर उज्ज्वला निकम स्वतः गुड ऑलराऊंडर होती, कल्पना तापीकर बॅट्समन चांगली होती, बेसबॉल मध्ये ती सॉलिड मारायची, म्हणजे तेव्हा जर हात तुम्ही वेडा वाकडा घातला तर तुटायचाच असं होत. ओके. आणि त्यांचे थ्रोज, बाप रे, मला सांगायला हे वाटत की ते बघायचे नाही थ्रोज वगैरे की मला लागेल किंवा थंडीत आहे का ह्याच्यात आहे, त्या अशा रपारप जवळनं पण थ्रो करायच्या बेसबॉल स्टाईल मध्ये, त्यामुळे माझी घडण अगदी चांगली. कारण बरोबर आहे, त्या सगळ्यांची बॅकग्राऊंड ही बेसबॉलची होती, त्यामुळे बेसबॉलचा माल बॉल क्रिकेटपेक्षा कंपॅरेटिव्ह थोडा मोठा असतो, आणि हा छोटा बॉल थोडा हातात आल्यानंतर जास्त ग्रीप होत असेल, जोरात फेकत असतील ते रपा रप टाकायच्या त्या. सो तो एक हे आहे. आणि शांता रंगस्वामी ऑफकोर्स वॉज द कॅप्टन, डायनाडेजी होती, डायनाडेजी वर्ल्ड क्लास स्पिनर आपल्याकडे होते, आमच्याकडे पण ट्रियो होता स्पिनर्सचा इंडियन टीम मध्ये. तर त्याच्यामध्ये शर्मिला चक्रवर्तीचं नाव नक्की घ्यायला आवडेल, मला लेफ्ट आर्म बॉलर होती आणि स्पिनर्स म्हणलं की माझं पण महत्व वाढलं त्यांच्यामुळे. कीपरचं वाढलं कारण ते इतक्या अपॉर्च्युनिटीज क्लिअर करायच्या करायच्या की फॉरेन टीमला खूपच स्पिनमुळे त्रास व्हायचा आणि ते नाही काही आहे, म्हणजे त्यांना स्पिन खेळायला अवघड जातं. शुभांगी कुलकर्णी वॉज वर्ल्ड क्लास लेग स्पिनर, डायनाडेजी लेफ्ट आर्म अगेन, तर दोन्ही सुद्धा इतका फरक होता. आज आपण जडेजा म्हणतो स्पिन, किंवा आपण अनिल कुंबळे तो फास्ट मीडियम पेसरच्याच यांनी वेगाने टाकतो बॉल, हा पण तसा फरक डायना आणि शर्मिला मध्ये होता लेफ्ट आर्म बॉलर मध्ये. शी वॉज अ डायना वॉज अ फास्टर काइंड ऑफ अ बॉलर, जडेजा टाइप बॉलर. म्हणजे आय वुड करेक्ट माय सेल्फ, जडेजा आर्मर जास्त होता त्यांच्याकडे, आंबॉल जो आत येतो लेफ्ट आर्म स्पिनरचा डेडली आंबॉल शी हॅड, म्हणजे इट वॉज रिअली अगेन केप्ट मी ऑन माय टोज. मी मागच्या वेळेस किरण अडवाला पण हा प्रश्न विचारला होता, मग तुम्हाला डायनामिक्स काय विशेष असं डोक्यावरनं हात फिरून किंवा सांगायचं की मी जोरात टाकणार आहे, आत टाकणार आहे, असे काही तुमच्या काही खाणाखुणा होत्या का? नाही होत्या होत्या. काय काय होत काही नाही ती अगेन आय कॅन रिव्हील नाऊ, पण तरी सुद्धा ती अशी करायची आणि इंडिकेशन की मी बोल करणार आहे. आणि हा पण तेच शुभांगी कुलकर्णीला जेव्हा हे सांगितलं की तू जर फास्ट टाकणार असशील तर मला असं कर, तर
She used to laugh. I said, no point. You just bowl. You don't need to indicate. आमचं अंडरस्टँडिंग इतकं होतं शुभांगी कुलकर्णी आणि माझं कारण महाराष्ट्रासाठी पण आम्ही खेळायचो मग ह्याच्यात पण खेळायचो वेस्ट झोन कडनं इंडिया कडनं सो वी हॅड अ व्हेरी गुड अंडरस्टँडिंग तर त्यावेळेस आखो आखो मध्ये व्हायचं का शुभांगी आणि मॅडम कडे तुमचं की हा की जरा भुवयावरती गेले का जोरात येणार आहे ऍब्सोल्युटली तो एक किस्सा आहेच आहे की आम्ही म्हणायचो आखो आखो मे बात व्हायची आम्हाला वी रनिंग बिटवीन द विकेट्स ऑल्सो वी नेव्हर हॅड टू गिव्ह अ कॉल आम्ही नुसतं बघून हे करायचो त्यामुळे शुभूला नेहमी शुभांगीला मी नेहमी नुसती याच्यानी सांगायचे की ओके ही बॅट्समन काय करते व्हेरी गुड अंडरस्टँडिंग म्हणजे आणि विकेटकीपर बोलरचं ते पाहिजेच कॉम्बिनेशन ते पाहिजेच एक्झॅक्टली पण तुम्हाला फ्री हँड होता म्हणजे तुम्ही दोघी मराठीत जरी बोलला असेल असतात तरी आपल्या इंडियामध्ये खूप कमी लोक होते की ज्यांना ऑन ग्राउंड मराठी समजत असेल त्यामुळे बिंदास मराठीमध्ये सांगतो ही पुढे थांबतीये ही पहिले झाप टाकतेय असं अगदी बिंदास मराठीमध्ये पण चाललं असेल ना तुमच्या दोघांचं हो पण अगदी चालायचं आणि शांताला तर हिंदी पण तेव्हा यायचं नाही त्याचा एक किस्सा आहे ओके जाऊ दे हा आम्ही न्यूझीलंड मध्ये खेळत होतो आणि न्यूझीलंड मध्ये ती स्लिप मध्ये उभी होती आणि एक लेफ्ट आर्म बॉलर राजेश्वरी ढोलाकिया म्हणून होती तर ती तिला तिला सांगायचं होतं की अरे शी इज लाईकली टू गो आउट अँड प्ले तर तू तिला फ्लाईट दे आणि जरा आउटसाइड दी ऑफ टाक तर तिने मला विचारलं लीडिंग क्वेश्चन्स की हिंदीमध्ये फ्लाईट को क्या बोलते सो आय सेड आकाश में से आकाश में से ओके ढगात न टाकून नाही फ्लाईट मध्ये होती ती वॉन्टेड आउटसाइड दी ऑफ को क्या बोलते म्हणलं हमारी तरफ बोलो बिकॉज यू आर स्टँडिंग देअर हमारी तरफ द वे शी केम अक्रॉस शांतारंगा स्वामी की राजू हमारी तरफ आकाश में से डालो मला इतकं हसू आलं ते बॅट्समन बॅट्समन राहायला बाजूला तुम्ही दोघी हसत बसला स्लीप आणि विकेट कीपर पण हसण्यावरनं पण आमच्या वेळेला स्लेजिंग नसायचं बरं का म्हणजे फारसं नसायचं हा म्हणजे नसायचं म्हणजे करावं नाही लागायचं कारण आपलं पुणेरी कुचकट हसणं असतं ना ते मी वापर खूप करायचे बरं व्हेरी गुड आता सांगते की स्पिनर्सला ते फॉरेन टीमच्या मुलींना तसाही त्रास व्हायचा दे हॅड नो क्लू ऍट काय चाललंय काही करायचं नाही तर त्यामुळे मी नुसती खूप हसायचे हा मी मागणं इतकं हसायचंय की अरे क्या अँड आय वॉज लाईक रिअली एन्जॉईंग माय वर्क कारण ते मला अगदी क्लोज सर्किट टीव्ही मला पाहायला मिळत होतं सगळी ऍक्शन की हाऊ शी इज मिसिंग द बॉल द बॅट्समन आणि मी हसायचे आणि त्याचा इतका राग यायचा की नेक्स्ट बॉल शुअरली ते चिडून का होईना त्या बाहेर जायच्या आणि वी युज टू गेट द माउथ अवर काइंड ऑफ मला मला खात्री आहे तुमचं हसणं म्हणजे दुपारी 1 ते 4 मधले ते कुचकट हास्य असतं ना तसं असणार आहे म्हणून त्यांना जास्त त्रास होत असणार आहे हे एक नवीन उत्कवायला म्हणजे चांगलं साधन म्हणजे अरे काय खेळतीये ही कशाला खेळतीये अशा प्रकारचं जे हास्य असणार आहे त्यामुळे ते ऑब्व्हियसली पुढचा मला मी बॉल ग्राउंडच्या बाहेरच मारते म्हणून स्टेप आउट होऊन स्वतःचा स्वार्थ चांगला शोधलेला होता तुम्ही त्याच्यामध्ये की माझ्या नावावरती कशा विकेट येतील सुपर सुपर व्हेरी गुड व्हेरी गुड पण त्याचा फायदा होत होता भरपूर विकेट पडत होत्या नक्कीच 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 आणि लाईक आय सेड दे वर वर्ल्ड क्लास स्पिनर्स आय वॉज फॉर्च्युनेट ते वर्ल्ड क्लास स्पिनर्स होते आणि त्यामुळे रिअली म्हणजे दे शेअर्ड लाईक इव्हन इन मेन्स क्रिकेट दे शेअर्ड लॉट ऑफ विकेट्स अमंग्स देम आणि दे वर काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंटल आपल्या विक्टरीसाठी त्यामुळे
या सगळ्या तीन चार जे पेस स्पिनर्स होते दे वर अमेझिंग स्पिनर्स रिअली. म्हणजे आता सुद्धा आपण पाहतो पूनम यादव आणि या सगळ्या आहेत स्पिनर्स प्रिव्हियसली पौर्णिमा राव आणि प्रमिला त्या ग्रेट ऑफ स्पिनर्स होत्या. सो वी हॅड इन एव्हरी जनरेशन वीव केप्ट दॅट ट्रेडिशन ऑफ स्पिनर्स बिंग व्हेरी गुड. त्यामुळे ते पण होते. बट वी हॅड अ गुड कॉम्बिनेशन इन द वर्ल्ड कप ऑर इव्हन फॉर इंडियन टीम. मी न्यूझीलंडला पण गेलो तेव्हा सँड्रा ब्रिगेन्झा म्हणून होती आपल्या टीम मध्ये. शी इज अ व्हेरी गुड पेस बॉलर फ्रॉम हैदराबाद. लिलिया फ्रान्सिस म्हणून नंतर पेस बॉलर आपले मुंबईचीच होती, वेस्ट झोनची होती. त्यामुळे त्या सगळ्या ह्या पण चांगल्या पेस बॉलर्स आहेत. आणि महाराष्ट्रातल्या म्हणलंस तर अगेन कमल सावंत आणि ज्योती कुलकर्णी हेगडे म्हणून होती, मल्लिका हेगडे म्हणून ह्या महाराष्ट्राच्या टीमसाठी चांगले प्लेयर्स होऊन गेलेत. येस, रेखा गद्रे गोडबोले, शी वॉज अ गुड बॅट. ओके. आणि निलेश, मला अजून एक चांगलं हे सांगावंस वाटतं इथे बोलता बोलता, की आपल्या इथे विकेट किपर्सची ट्रेडिशन होती असंच समजूया, की आपल्या इथं इंडियासाठी खूप सारे इंडिया टीमसाठी विकेट किपर्स झालेले आहेत. तर आय वॉज वन ऑफ देम. ऍक्च्युली कल्पना तापीकर शी यूज टू बी अ किपर फॉर बेसबॉल and she used to keep wickets for initially for Maharashtra also. तर तिला मी डाईव्ह करताना पाहिलं आणि आय सेड आय वॉन्ट टू डाईव्ह लाईक हर, यु नो, आय वॉन्ट टू प्रॅक्टिस डायव्हिंग. सो आणि कोणाशी माहितीये कोणाला मी हे केलं, मला कोण कोच लाभले, म्हणजे खरंच आय वॉज फॉर्च्युनेट एट दॅट टाइम, कमल भांडारकरांसारखे कोच मला लाभले, हसबनी सरांसारखे कोच लाभले, आणि दोघे विकेट किपर चांगल्या दर्जाचे असे त्यांनी मला दिल्या. येस, त्यांना मी जेव्हा सांगितलं हसबनी सर हसले की अरे म्हणजे काय, म्हणजे तुला, मी म्हटलं सर मला डाईव्ह मारायचंय, डाईव्ह शिकायचं. अक्षरशः तेव्हाची पद्धत, आता आपल्या इथे युट्यूब हे असतात तर मला त्यांनी सांगितलं की गादी घरी घाल, हा अंगणात गादी घाल आणि त्याच्यावर ड्रायव्हिंगची प्रॅक्टिस कर, असं डायव्ह करायचं. आणि ऍक्च्युअली तसं केलं माहिती आम्ही, पण घरचे बरे मान तयार झाले की घरातली गादी अंगणात येऊन खराब करायची, त्यात त्यावर उड्या मारायच्या, म्हणजे आणखीन ओरडारडी. अरे मी सांगितलं ना आमच्याकडे असल्या गोष्टींना पूर्ण परवानगी होती, करायलाच परवानगी जास्त होती मला वाटतं. असलंच करायला परवानगी होती. ओके, ह्याच्यासाठी आहे ना त्यांनी तर माझ्या हँगिंग बॉल खेळताना हँगिंग बॉल करायची प्रॅक्टिस, तर ती किती, म्हणजे ते लॉकडाऊन आत्ता झालंय ना म्हणून खूप आत्ताचे क्रिकेटर्स शोधतायत खूप काय काय कसं करायचं, कशी प्रॅक्टिस करायची, आता काय करायचं, मला ग्राउंडवर जाता येत नाही, जिमवर जाता येत नाही वगैरे वगैरे. तर मी हँगिंग बॉल घेऊन आमच्या शेजाऱ्यांना इतकी कटकट केली असेल ना, तेव्हा फॉर्च्युनेटली बंगला सिस्टीम होती त्यामुळे घरच्यांनाच फक्त त्रास झाला, पण नाहीतर हँगिंग बॉल वर असायचे. आणि हँगिंग बॉल सुद्धा आय हॅव दिस अनडिस्क्लोज्ड कोच आणि व्हेरी अनअज्युमिंग कोच. एकदा आम्ही स्टेडियमवर आमची प्रॅक्टिस असायची, तर तेव्हा मी किपर तर होते पण आय वॉज नॉट अ गुड बॅट्समन, रेकग्नाइज बॅट्समन ॲज सच. तर मग मला कळलं तर मला इंडियन टीम मध्ये मी बाहेरच बसून राहीन, यु नो, कारण फौजिया खलीली तेव्हा ओपनिंग बॅट होती आणि किपर होती. तर मला जर टीम मध्ये एंटर करायचं असेल तर आय विल हॅव टू डू समथिंग डिफरंट आणि आय हॅव टू बी अ गुड बॅट ॲज वेल, म्हणजे तरच मला हा इंडियन टीम मध्ये चान्स मिळेल, नाहीतर आय विल बी लाईक भरत रेड्डी अनफॉर्च्युनेटली, जसं त्याला कधीच खेळायला मिळालं नाही, मिळालं कारण
सेकंड विकेट कीपर एक्झॅक्टली मला राहावं लागेल. सो बरोबर, फॉर्च्युनेटली फॉर मी तेव्हा छोटू शर्मा म्हणून आपल्या इथे महाराष्ट्राचा प्लेअर होता, व्हेरी गुड बॅट, तर त्यांनी ही वॉज प्रॅक्टिसिंग ऑन हँगिंग बॉल आणि त्यांनी इतके ड्रिल्स तेव्हा केले आणि तेव्हा माझं इतकं ते हे झालं होतं की नाही, इफ आय डोंट प्ले दिस इयर ॲज अ बॅट्समन आय विल नेव्हर गेट इन टू द इंडियन्स टीम. आणि दॅट टाइम आय वॉज जस्ट 10th स्टँडर्ड स्टुडंट, 10th स्टँडर्ड मध्ये, पण मला ते युरेका मुवमेंट झाली आणि मी 2 तास त्याचे हँगिंग बॉल आफ्टर प्रॅक्टिस पाहत होते. ही डिंट से एनीथिंग, इवन नो, म्हणजे ही वॉज सो एनग्रॉस्ड की त्याला त्याला माहीत पण नव्हतं की मी कोणीतरी आपल्याला बघतोय. पण त्यांनी तेव्हा इतके ड्रिल्स तेव्हा करत होता तो आणि मी कोपऱ्यात उभी राहून ते सगळे ड्रिल्स पाहत होते आणि घरी येऊन सॉक्स मध्ये बॉल घातला आणि हँग केलं आणि मग मी इतका वेळ तेव्हा प्रॅक्टिस करायचे, माझे हात दुखायला लागायचे, पण आय सॉ हिम प्ले. आणि जेव्हा मी जेव्हा खेळायला गेले त्याच्यानंतर इट वॉज ट्रान्सफॉर्मेशन माझ्या. मी त्या वर्षी फरक पडला तेवढा, त्या वर्षी आय वॉज नॉट आउट इन ऑल द डोमेस्टिक टुर्नामेंट्स, इंटरनॅशनल टुर्नामेंट्स आय वॉज, आणि आय गॉट इन द इंडियन टीम एज वेल, म्हणजे वन डे खेळायला लागले. आणि फरक पडला मेहनतीचा, एक्झॅक्टली त्या मेहनतीचा तेवढा फरक पडला ऑटोमॅटिकली. आणि मी मला माहित पण नव्हतं अनफॉर्च्युनेटली तेव्हा नाव छोटू शर्माचं, म्हणजे की काय नाव आहे. आणि देन वेन आय रिलेटेड दिस टू पवन कुलकर्णी तेव्हा पवननी मला सांगितलं, अरे ते तो छोटू शर्मा होता तो हे करायचं. मग मी त्यांना भेटले छोटू शर्माला मुद्दाम, ही इज अ अयंगर कोच नाव, म्हणजे योगा शिकवतात आता, योगा शिकवतात. यस यस. सो मी अजून एक माझे नातेवाईक आहेत अयंगारशी जोडलेले आहेत, तर त्यांना मी सांगितलं मला काही करून मग त्यांना भेटायचंय, छोटू शर्माला भेटायचंय. आणि मी गुरु पौर्णिमेला त्याला भेटले. सो अनअज्युमिंग आणि सो डाऊन टू अर्थ पर्सन की ही रिफ्यूज टू टेक क्रेडिट, बट आय वॉन्ट टू गिव्ह हिम क्रेडिट टुडे अगेन, की म्हटलं तू, म्हणजे मी द्रोणाचार्यच मानते तुला, मी एकलव्य होते कारण त्यांना माहिती नव्हतं की समवन इज वॉचिंग आणि तुम्ही त्यातनं शिकून एवढं घेतलं. आउटस्टँडिंग, खूपच खूपच चांगली स्टोरी आहे. पण एवढं सिरियस तुम्ही म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत होतात, पण तेवढंच नॉटी पण होतात असं मी ऐकलं होतं. काहीतरी न्यूझीलंडच्या प्लेयर्स बरोबर ट्रेन मध्ये काहीतरी किस्से झालेले आहेत, ते आम्हाला सगळ्यांना कथा ऐकायचे आहेत. काय काय किस्से झाले होते? नॉटी म्हणायचं तर ऍक्च्युली काय झालं, आम्ही वर्ल्ड कपलाच, सेकंड वर्ल्ड कप होतं आमच्यासाठी 82 मध्ये न्यूझीलंडला, तर ऑकलंडमध्ये आमची इंग्लंडची मॅच होती, तर वी वन दॅट मॅच आणि नॅचरली वी वर ऑल व्हेरी हॅपी. आणि तिथेच एक मायदेव म्हणून महाराष्ट्रीयन फॅमिली ऑकलंडमध्ये राहते आणि एव्हरी टाइम द टीम गोज देअर तर ते बोलवतात महाराष्ट्रीयन लोकांना, आम्हाला त्यांनी त्या दिवशी बोलवलं होतं, म्हणजे एकदम पोळी भाजी तूप भात असं जेवण होतं का? आणि खूप दिवसांनी असं छान काहीतरी जेवायला मिळाल्यावर आम्ही पण खूप खुश होतो, कारण उज्ज्वला, अंजली पेंढारकर, शुभांगी, आम्ही असे सगळे तिथे त्यांच्याकडे जाणार होतो. तर आम्ही किट बॅग्स आमच्या बसमध्ये जी आम्हाला न्यायची, दोन्ही टीम्स आम्ही बरोबरच जायचो. आता सारखं तेव्हा लक्झरी नव्हती ऑफ टू डिफरंट सेपरेट बसेस फॉर इच टीम, तर आम्ही जाणार होतो म्हणून आम्ही किट बॅग ठेवायला म्हणून मी आत गेले आणि खूप सारे आमच्या टीममेट्स, नॅचरली वी वर व्हेरी हॅपी आणि की इंग्लंडला बीट केलं आपण, जिंकले होते इंग्लंडमध्ये आणि वर्ल्ड कप सारख्या टुर्नामेंट मध्ये, तर वी वर व्हेरी हॅपी आणि आम्ही जाणं बिळणं चाललं होतं आणि आय कॅप्टन
बॅग अँड आय वॉज कमिंग डाऊन आणि त्याच वेळेला हाँ इंग्लंडची एक मुलगी वर चढत होती. तर ती म्हटली दे आर सिंगिंग लाईक बेगर्स. मग आपला ओ मराठी बाणा ओके खूपच जागृत झाला. मग की आपलं काही ऐकून घेणार नाही आम्ही, आता जिंकलोय मग तर मुळीच नाही. त्यामुळे आमच्या मनावर कॉलरवर होती. तर मी म्हटलं की व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू से इट्स बेटर यू से इट ऑन द फील्ड. आणि मी जायचं होतं म्हणून आय वॉक फ्रॉम देअर. आणि दुसऱ्या दिवशी मग काय झालं बसमध्ये मला माहित नाही, पण दुसऱ्या दिवशी मी ब्रेकफास्ट करत होते आणि वी वर टू लीव फॉर वेलिंग्टन आय थिंक. तर त्यामुळे आम्ही ब्रेकफास्ट करत होतो टीम आणि मग देन वी वर सपोज टू लीव फॉर वेलिंग्टन. तर तेव्हा माझ्याकडे ब्रेकफास्टच्या टेबलवर माझ्याकडे तीन व्यक्ती यायला लागल्या. त्यात मध्ये होते इंग्लंडची मॅनेजर, इंग्लंडची कॅप्टन आणि जी मुलगी हे बोलली होती. सो दे के अँड दे आय थिंक आपला मराठी बाणा तिथे म्हणजे माझं त्यांना ते बरोबर कळालं कामी आलं ते. त्यांनी मला सॉरी म्हणलं की वी शुडंट हॅव सेड दिस. आणि ग्रेट म्हणलं चला हे आपण परत एकदा दाखवून देऊ शकतो की यस वी डोंट टेक नॉनसेन्स फ्रॉम एनीवेअर. एक्झॅक्टली, दॅट्स व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. पण अजून एक किस्सा मला माहिती आहे, तुम्ही आता तो सांगितलं तर खरं बरं होईल. एकदा आपला इंडियामध्ये ज्यावेळेस न्यूझीलंडची टीम आली होती त्यावेळेस तुम्ही ट्रेननी कुठेतरी ट्रॅव्हल करत होतात. मी त्यावेळेस मला वाटतं ट्रेननीच प्रवास करायचं मॅचेस इन बिटवीन. तर तो काय किस्सा होता? अच्छा, तेव्हा आम्हाला हे न्यूझीलंड नव्हती, वेस्ट इंडिजची टीम इथे आली. वेस्ट इंडिज होती. ओ माय गॉड, ओके. अजून अजून खतरनाक टीम होती म्हणजे. तर त्यांनी वेस्ट इंडिजच्या टीमच्या एका मुलीनी मला सांगितलं की अरे यु आर टॉकिंग अबाउट खो खो पार्टी और हे वीक 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 ओके वीक. तर त्यांच्यातली एक तिने बरोबर पाहिलं की ही नॉटी दिसती आणि ही करायला काही पण तयार होईल. तिला सांगितलं, चॅलेंज दिलं तर ती काही करायला तयार होईल. तर म्हणून त्यांनी मला एका वेस्ट इंडिजच्या मुलीने सांगितलं अरे ती ना एक नोरा व्हाईट रोज का काहीतरी होती. तर तिने पेस बॉलर होती, धिप्पाड होती, 6 फुटाच्या वर होती. तर म्हणे ती वीक घालते. तर म्हटलं नो नो नो, बिकॉज इथं तर काही कळायचं नाही वीक बीक घातलेलं असं कुरळे केसच होते. म्हटलं नो नो इम्पॉसिबल, टच इट सी यू विल नो. मला काय माहिती आहे, तेव्हा मला भीती नावाचा प्रकार नव्हता पण त्याच्यानंतर मात्र बसला. तर मी तिच्या डोक्याला असं स्ट्रेच करून हात लावला कारण उंच मुलगी ते माझा हात होते ना एवढी. तर तिच्या इथे हात लावला आणि यस आय फाउंड की हा विग आहे म्हणून. तर अँड इमॅजिन शी टर्न्ड अराउंड, शी लिफ्टेड मी लिटरली असं कॉलर पकडून तिने मला असं एका हातात पकडलं आणि आय वॉज लाईक सॉरी सॉरी. शी ऑल्सो शी सेड हू पुट यू अप टू दिस, टेल मी हू पुट यू अप टू दिस. तिला जाणीव होती की हे काय ते आपल्यापैकीच कोणीतरी सांगितलं लक्षण दे म्हणून. ग्रेट ग्रेट, भरपूर तुमच्याकडे ना खरंच खरंच खूप खूप किस्से आहेत. मग आपण अजून एक नक्कीच एपिसोड आहे किस्सांवरचा वेगळा करूया स्पेशली. आता कमिंग बॅक टू थोडस सिरियस सिरियस टॉपिक कडे येऊयात. बीसीसीआयचं मॅच रेफरी च्या बद्दल आपल्याला आता थोडं बोलायचंय. ते कधी घडलं, कसं झालं ते? ओके, आता पहिलं ते फ्लायर वर तुझ्या असं आहे की टेक्निकली आय वॉज द फर्स्ट इन द वर्ल्ड वगैरे म्हणलंय, पण नाव दॅट क्रेडिट ऍक्च्युली नाव गोज टू लक्ष्मी जी हैदराबादची आहे. आधी ती जमशेदपूर मध्ये होती
आणि ती झारखंड कडनं क्रिकेट खेळायची आणि इंडियासाठी पण खेळली. मग रेल्वेज मध्ये होती ती. सो शी इज नाऊ द फर्स्ट विमेन आय सी सी मॅच रेफरी इन द वर्ल्ड. शी इज द ओनली वन आय सी सी मॅच रेफरी इन द वर्ल्ड म्हणता येईल. बट टेक्निकली वॉट यू सेड इन द फ्लायर की वी वर द फर्स्ट मॅच रेफरीज, येस वी वर वी गॉट ह्याच्यासाठी अगेन बीसीसीआयला तर थँक्यू म्हणायचंच. पण स्टॅनली सल्डाना हु वॉज अगेन अ महाराष्ट्र प्लेअर, ही अँड प्रोफेसर शेट्टी दे डिसाइडेड की आपल्या इथे बीसीसीआयमध्ये एक सिस्टम पाहिजे टू ट्रेन गुड क्वालिटी अंपायर्स इन मॅच रेफरीज. आणि त्यांनी जो प्रोग्राम महाराष्ट्र बीसीसीआय मध्ये जो प्रोग्राम लागू केला सुरू केला दॅट वॉज रिमार्केबल, व्हेरी गुड. म्हणजे त्यामुळे आजकाल जी जी दर्जा जो वाढलेला आहे किंवा अकाउंटेबिलिटी क्रिकेटचं स्टँडर्ड वाढलेलं आहे, नॉटी मुलं जशी वाढली आहेत तसं त्यांच्यावर रोख ठेवायला मॅच रेफरीज आणि अंपायर्स हे पण वेल ट्रेन्ड आहेत थँक्स टू एफर्ट्स. आणि नंतर ते जवागल श्रीनाथ पण म्हणजे मला हे करायचे ट्रेनिंग द्यायचे फॉर बिकॉज ही वॉज ऑलरेडी अ मॅच इंटरनॅशनल मॅच रेफरी. तर आमचे तेव्हा एक क्रायटेरिया असा त्यांनी ठेवला होता फॉर विमेन क्रिकेटर्स टू बी मॅच रेफरी इज यू हॅव टू बी इंटरनॅशनल प्लेअर. सो ऑल ऑफ अस फाईव्ह सिक्स ऑफ अस हु वर टेकन इन बी सी सी आय फॉर डुईंग द मॅच रेफरीज जॉब, तर वी वर इंटरनॅशनल प्लेअर. तर त्यामुळे तेव्हा ह्या प्रोग्राम मधनं आम्हाला दोन तीन दिवसाचा सेमिनार असायचा आणि दॅट इज वेअर वी काइंड ऑफ गॉट द ट्रेनिंग. पण त्याच्यानंतर म्हणजे आणि मी आय वॉज द फर्स्ट वन, कारण आपल्या बीसीसीआयनी जे केलंय ते इतर कुठल्याही देशात विमेन मॅच रेफरीज आत्तापर्यंत नव्हत्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ज्या विमेन मॅच रेफरीज होत्या त्या आतापर्यंत कुठल्याही देशात ही सिस्टीम नाहीये नव्हती. आता साऊथ आफ्रिका इतके दिवस होत्या, येस आम्ही 11 वर्ष साऊथ आफ्रिकामध्ये आता मला पहिली आलेली, येस 11 वर्ष झाली आम्ही मॅच रेफरी आहोत म्हणून. तर ते कुठेच नव्हतं आणि दॅट इज हाऊ आय डिड द फर्स्ट डोमेस्टिक मॅच ऍज मॅच रेफरी. म्हणून तुला तुझं फ्लायर म्हणता येईल की आय वॉज फर्स्ट वन टू बी अ मॅच रेफरी इन द वर्ल्ड इन द बीसीसीआय मॅच रेफरी, येस राईट, बीसीसीआय मॅच रेफरी. तर हे झालं. आता त्याच्यानंतर 14 साली एक परीक्षा झाली ह्याच्यामध्ये, कारण दे रिअलाइज की देर आर गोइंग टू बी लॉट मोर मॅचेस टू बी प्लेड. आणि त्याच्यानंतर कॅमेराज वगैरे आले, जो स्टेशनरी कॅमेराज आहेत पण तरी कॅमेराज आहेत. सो मॅच रेफरीज आता रोल बदलणार आहे, इट इज गोइंग टू बी टेक्निकल. सो वी गॉट टू बी knowing the rules and regulations because we were going to give some of the decisions. Right. Line calls hai je ami domestic cricket madhe je line calls deto te ami deto, there is no third umpire. So line calls mje no ball man kima stumping man no ball sathi, yes stump. So those domestic madhe kaam jaast asta compared to international. येस येस, कारण इंटरनॅशनल मध्ये चार तुमच्या चार फोर अंपायर्स असतात आणि मग तुम्ही असतात, येस. सो इन डोमेस्टिक वी डू दिस, म्हणून आम्हाला ते त्यांनी परीक्षा घेतली आणि सायमन टॉफिल याला त्यांनी अपॉइंट केलं होतं आणि त्यांनी आमची परीक्षा घेतली. आणि तेव्हा
अजून एक सांगायचं म्हणजे विनीत कुलकर्णी म्हणून जो आपल्या इथे इंटरनॅशनल मॅच अंपायर आहे म्हणजे, तर तो टीचिंग फॅकल्टी मध्ये होता त्यावेळेला सायमन टोफेलच्या खाली, आणि ही इज स्टील रेवर्ड एज वन ऑफ द बेस्ट अंपायर्स. तुम्ही आता नाव घेतलेत म्हणून मी सांगतो विनीतच, या येत्या मंगळवारी विनीतच असणार आहे प्रोग्रामला, तर व्ह्यूअर्स आवर्जून बघा विनीतला आपण बोलवतो या मंगळवारी. नक्कीच गप्पा मारूयात. टेक्निकली ही इज अ परफेक्ट गाय आणि ही नोज अ लॉट अबाउट एम्पायरिंग आणि ही हॅज लॉट ऑफ एक्सपिरियन्स एज वेल. आणि लाईक आय सेड, आपण सगळे जे आहोत महाराष्ट्रातले ते कसे डाऊन टू अर्थ असतो तसेच तो ही एक आहे. एक्झॅक्टली, येस येस, खरं आहे, अगदी खरं, अगदी खरं. पण तुमचा एखादा काही किस्सा आहे का विशेष मॅच रेफरी म्हणून? हो, आता मॅच रेफरी म्हणून आम्हाला ह्या सायमन टोफेलच्या परीक्षेनंतर, आम्ही बिलीव इट ऑर नॉट, तेव्हा मी शाळेत पण इतका अभ्यास केला नसेल तेवढा या परीक्षेसाठी केला, म्हणजे इतका सवाल आहे. आणि खेळ वेगळं आणि हे असं परीक्षा देणं, म्हणून लिहायची पण परीक्षा करायला लावली होती मला, लिहायची म्हणजे प्रॅक्टिस करायला लावली होती तेव्हा मला, की 4 तास तेव्हा मी परीक्षा देत होतो. बिलीव्ह इट ऑर नॉट, 4 तास परीक्षा दिली होती. पण इट मेड प्रोफेशनल, इट मेड अस अवेअर ऑफ द रूल्स रेग्युलेशन्स, आणि then we started getting the response from the umpires as well, respect from umpires as well, कारण त्यांना माहिती आहे की ही परीक्षा जी आम्ही दिली आहे तर ती, इट वॉज क्वाइट म्हणजे खूप एक्सटेन्सिव्ह होती, टफ होती. सो दीज पीपल वेन दे आर सेइंग समथिंग दे नो द रूल्स, आणि त्यामुळे तो रिस्पेक्ट आणि हे तोचपर्यंत असं व्हायचं की अंपायर्स अँड वी नेव्हर युज टू इंटरॅक्ट सो मच फॉर सम रिझन, पण त्याच्यानंतर इव्हनिंग स्टार्टेड गेटिंग बेटर फॉर अस. कारण सी, इट्स नॉट जस्ट अबाउट क्रिकेट, वी डिस्कस अदर थिंग्स एज वेल, प्लस वी डिस्कस क्रिकेटिंग पॉइंट्स ऑल्सो, आणि त्यामुळे त्यांच्याकडनं शिकायला जे मिळतं अंपायर्स कडनं, विच इज अ गुड थिंग अगेन, की यू आर नॉट देअर जस्ट डुईंग युअर जॉब, यू आर एम्पथेटिक टुवर्ड्स देअर वर्क एज वेल, कारण तुम्हाला त्यांची साईड ऐकायला मिळते. सो बरोबर, आउट ऑफ दिस, आणि आय हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर देअर वर्क, अंपायर्स वर्क, अँड आय हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर देअर नॉलेज एज वेल, म्हणजे तर कारण दे आर द वन्स हु राईट. मॅच रेफरीचा तुम्हाला सगळा रिपोर्ट देताना अक्षरशः निबंध लिहून द्यायला लागतात का? असं म्हणजे वन्स यू आर सपोज टू सबमिट योर रिपोर्ट्स, आता आता इट्स लाईक बिकम, आम्ही ऑनलाईन रिपोर्टिंग म्हणजे करत असतो दर मॅच जशी चालू असते तेव्हा, आम्ही वी आर डुईंग द टॅगिंग एव्हरीथिंग. हा, तर नंतर थर्ड अंपायर्सचा लाईव्ह सेशन्स जास्त येतात म्हणजे, यस, आणि त्याच्यात एखादा नॉटी मुलं भेटली तर मग अंपायर्स आणि काम वाढतं, कारण त्याच्यावर नाही. अंडर 19 आमची राजस्थान मुंबईची मॅच चालली होती, मुलांची होती, अंडर 19 बॉईज, आणि त्याच्यामध्ये इंडियासाठी खेळणारे पण प्लेयर्स होते त्याच्यात, इंडिया अंडर 19 खेळणारे राजस्थान, तर त्यामुळे मुंबई आणि राजस्थान म्हणजे दोघही टक्कर टीम होत्या, आणि त्याच्यामध्ये मॅच रेफरी मी होते आणि अंपायर्स पण होते. तर वी हॅव स्पेशल दिस थिंग, एक रिपोर्ट असतो अंपायर्सवर तो लिहायचा असतो, तर त्याच्यामध्ये हाऊ दे हँडल सिनियर प्लेयर्स किंवा नोन प्लेयर्स, कारण दे आर सम ऑफ देम आर क्वाइट टफ टू हँडल, सो यू हॅव टू हॅव अ स्ट्रॉंग होल्ड ओव्हर देम, अथॉरिटिव्ह थोडस राहावं लागतं,
तर त्याच्यामध्ये एकानी असंच मारामारी ब्लोज मध्ये नव्हती, पण इट वॉज वर्बल त्यांनी करायला सुरुवात केली होती. तर अनफॉर्च्युनेटली ते एम्पायर पण सिनियर होते आणि त्यांनी पण दे हँडल दॅट सिच्युएशन व्हेरी वेल. आणि मग आम्ही जेव्हा अंपायर्सनी मला सांगितलं की असं असं वर्बल त्यांचं हे झालं आणि वी आय थिंक वी मस्ट बुक देम, कारण दे शुड नॉट, कारण त्याला बघणारे पण इतर टीम मेट्स असतात आणि पेनल्टी पाहिजे काहीतरी त्याला, काहीतरी पेनल्टी. वी हॅड द कोड ऑफ कंडक्ट हिअरिंग ऑल्सो, कारण हिअरिंग जेव्हा होतं जेव्हा तो प्लेअर असतो की मानत नाही की मी केलंय, सो वी हॅड द रिक्वायर्ड एव्हिडन्स विथ अस. सो वी कॉल्ड आणि आम्ही सांगितलं की तुम्ही हे केलेलं आहे तर ह्याची पेनल्टी ही असणार आहे. आणि म्हणून मग ते म्हणले नाही, आम्ही मानतच नाही की मी असं काही म्हणलं. तर वी हॅड द अंपायर्स, वी हॅड द हिअरिंग अँड देन वी रिपोर्टेड टू बीसीसीआय आफ्टर द हिअरिंग असं असं तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून तुला ही पेनल्टी पडलेली आहे. आणि त्यांच्या आम्ही अशी पेनॉल्टी ही मॅच पेनॉल्टी जी असते, म्हणजे समजा काय सस्पेन्शन असेल, एक मॅच सस्पेन्शन किंवा फीज मध्ये त्याचे कटिंग होतात, तर हे मॅच रेफरी डिसिजन घेतो. पण मॅच रेफरी डिसिजन घेतो हा डिसिजन मॅच रेफरीचा असतो का? राईट, ते आम्ही कन्सेशन असतं, पण ते जे सस्पेन्शन वगैरे असतं दॅट डिपेंड ऑन द नंबर ऑफ, एकदम सस्पेन्शन नसतं अनलेस दे हॅव हॅड फिजिकल कॉन्टॅक्ट विथ द स्टेज वाईज किती वेळा करतायत किंवा स्टेजेस लेवल, सेकंड लेवलचा ऑफेन्स असेल, थर्ड लेवलचा ऑफेन्स असेल. आम्ही सगळी माहिती मग बीसीसीआय ला पाठवतो आणि थर्ड फोर्थ जे हे असतात त्याचं रुलिंग अनादर, म्हणजे याच्यामध्ये असतं त्यांना अपील करण्याची मुभा असते प्लेयर्सना, पण जेव्हा वनचा ऑफेन्स असतो तेव्हा ते अपील नाही करू शकत. सो दॅट वी टेक द डिसिजन, कारण ते त्याचं लिमिट पण असं, आणि लेवल जशा वाढत जातात त्या प्लेयरच्या, तर तसं मग सस्पेन्शनच ते दॅट इज टेकन ऍट अ हायर लेवल. येस, बट ऑन फील्ड वी आर द आईज ऑफ द बीसीसीआय असं म्हणतात. तर आमच्या या कामामध्ये एक काम सगळ्यांना असतं की तुम्ही काय काम करता, तर डिफरंट पण ऍट टाइम्स. आता एक अमृतसर मध्ये आम्ही मॅच खेळत होतो आणि तिथे मला कळलं की बॉम्ब ब्लास्ट झालाय कुठेतरी, तर इमिजिएटली मी पोलीस कमिशनरचा फोन नंबर घेतलेला होता, त्यांना फोन केला, म्हणलं तिथे अंडर 19 बॉयज खेळत आहेत आणि त्यांच्या सिक्युरिटीसाठी मला कोणतरी पाहिजे. आणि म्हणून मी कमिशनरशी बोलले, बीसीसीआय ला पत्र लिहिलं की इमिजिएटली की असं असं झालेलं आहे आणि प्लीज लुक इन टू दिस, तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी सांगितलंय, ऑल द प्रिकॉशन्स हॅव बीन टेकन, ड्रायव्हर, आमचे सिक्युरिटी ॲट द ग्राउंड हॉटेल हॅज इन्क्रीज्ड. आणि ते ऑफिशियल्सनी इथल्या ऑर्गनायझर्सनी मला त्याची अश्युरन्स दिलेला आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे आणि दॅट इज लिटल फर्दर अवे फ्रॉम, इथे काही थ्रेट नाही आत्ता, पण असलं तरी सुद्धा वी हॅव टेकन ऑल द प्रिकॉशन दॅट वी कुड टेक. ह्या पण इन्सिडेंट्स होऊ शकतात. नंतर आम्ही अनादर मेजर रोल आय थिंक वी डू इज, आज जे काही इक्विपमेंट बीसीसीआय प्रोव्हाइड करतं टू द स्टेट असोसिएशन, त्याच्यामध्ये लॉन मोअर्स असतात, नंतर हेवी ड्युटी सुपर सॉपर्स असतात, या सगळ्या मशीनरीज खूप एक्सपेन्सिव्ह असतात. नंतर ग्राउंड कंडिशन्स प्रत्येक ठिकाणी वेदर प्रमाणे हे असतं, पण तरी सुद्धा त्या असोसिएशननी ते सगळे ग्राउंड कंडिशन्स, एक युनिफॉर्मिटी आहे की नाही,
ते पण आम्हाला बघून बीसीसीआयला रिपोर्ट करायचं असतं, विच आय थिंक दॅट इज अ मोस्ट फॅसिनेटिंग वर्क आय फील दॅट वी डू. कारण रिअली आज जर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा बीसीसीआयने जे अक्वायर केलेलं आहे थ्रू आउट इंडिया अगदी रिमोटेस्ट पार्ट, जसं धर्मशालाला आपण पाहतो, जसं आपण आसाममध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये जे काही स्टेडियम झालेली आहेत त्यांनी केलेली आहेत, करतायत अजून अजून, तर वन बेटर दॅन द अदर असे ग्राउंड्स आहेत अवेलेबल आता खरंच. म्हणजे आणि ते मेंटेन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे, तर तरी सुद्धा स्टेट असोसिएशन्स ते करतात की नाही, ते नाही केलं तर मग आम्ही रिपोर्ट करतो की हे इथे इतकी छान सोय आहे पण हे होत नाही आहे. पण मोस्ट केसेस सगळे क्युरेटर्स हे ते सगळे त्याच्यात जुडलेले असतात की आपलं ग्राउंड कसं दुसऱ्या स्टेटच्या ग्राउंडपेक्षा बेटर असेल. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर इन India where cricket is concerned is superb, fantastic, really hats off to BCCI. कारण आपला देश छोटा नाही आहे आणि या रिमोटेस्ट पार्ट मध्ये सुद्धा जाऊन तितक्या चांगल्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथल्या मुलांना खेळायचे वाव आहे, मुला मुलींना खेळायचा वाव आहे. आय मीन नो other country can boast of this such a big infrastructure anywhere in the world, I can say, for cricket. It's amazing. तर त्यामुळे आय एम एन्जॉईंग लास्ट 10-11 इयर्स आय हॅव बीन एन्जॉईंग बीइंग अ मॅच रेफरी. दिस इज ते आम्हाला एक्झाम मध्ये आम्हाला एक भाषण द्यायचं होतं 2 मिनिटासाठी की तुम्हाला का मॅच रेफरी व्हायचंय, तर त्याच्यामध्ये लव्ह ऑफ द गेम वगैरे पण आहेच आहे, पण यू कॅन टेक इट अप. माझ्या दृष्टीने ती सेकंड इनिंग्स होती, कारण मी खूप मॅचेस असेच माझ्या हौसेसाठी मी ड्राईव्ह करत हैदराबादला जायचे, ड्राईव्ह करत मुंबईला जायचे, दिल्लीला पण एकदा गेले होते, बडोद्याला गेले होते एकदा मॅच पाहायला म्हणून, विमेन्सचे मॅचेस पाहायला. तेव्हा मी बीसीसीआय मॅच रेफरी नव्हते, त्यामुळे मला वाटायचं की अरे वा हे काय, म्हणजे मला पाहायचंय, मला आय वॉन्ट टू बी इन टच विथ द गेम. Though I've retired, I have time, so I'm going and enjoying that. आणि हे मला सेकंड इनिंग्स मिळाल्यासारखं झालं जेव्हा BCCI called us to be match referees. तर मला जे मी माझे पैसे खर्च करत होते ते आता मला माझ्या हौसेसाठी ते आता मला आय गेट पेड टू डू वॉट आय लव्ह डुईंग, दॅट इज वॉचिंग क्रिकेट. आणि you have that sense of responsibility, कारण PCTचं तुम्ही लीडर असता. आणि जवागल श्रीनाथनी अगदी पहिल्या आमच्या सेमिनारमध्ये एक चांगलं भाषण, म्हणजे एक चांगली सूचना केली होती की जर मॅच रेफरी चांगला असेल तर तुम्ही त्याचं नाव कधीच ऐकणार नाही. कारण जर मॅच रेफरीचं नाव सारखं येतंय म्हणजेच काहीतरी गोंधळ होतोय आणि त्याच्या अखत्यारीत ही गोंधळ होत आहे. त्यामुळे कीप लो की, कीप ट्राय अँड सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स देअर अँड देअर, आणि बी युजफुल टू BCCI. आणि आज प्रोफेशन म्हणून सुद्धा BCCIचे मॅच रेफरी हे प्रोफेशन पण खूप चांगलं आहे. आणि लाईक आय सेड सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप येते. तर मला वाटतं की दिस इज आता खूप जणी खूप विमेन क्रिकेटर्स फॉर्मर क्रिकेटर्स मॅच रेफरी झालेले आहेत. देर इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर देम टू गो फर्दर अँड बिकम इंटरनॅशनल मॅच रेफरीज ॲज वेल. कारण आता खूप स्कोप आहे, खूप मॅचेस वाढणार आहेत. आणि आय एम ग्लॅड
I was one of the pioneers of women match referees being in the fold, being as match referees, because I'm proud of that. As it happened कि जसं क्रिकेट सुरुवात झाली आणि तेव्हा आम्ही तिथे होतो, फॉर्च्युनेट टू बी देअर, आणि क्रिकेट सुरुवात केली तर वी वर ऑल्सो हॅपी. आय एम अ पायनियर, आय कॅन से लव क्रिकेट. आणि लाईक आय सेड, आपली जात एकच आहे, ती क्रिकेटरची जात आहे आणि तीच मला सगळ्यात प्रिय आहे. सेकंड इनिंग्स मला ही खेळायला मिळाली एज अ दिस थिंग. मी कोचिंग पण केलेलं आहे, मी लेवल 1 कोचिंग पण केलेलं आहे, त्यामुळे आय वॉज नेव्हर अवे फ्रॉम द गेम. इनफॅक्ट इन ऑस्ट्रेलिया मी आणि माझा नवरा ऑस्ट्रेलियामध्ये होतो 2 वर्ष, टॅस्मेनियामध्ये होतो, तर तिथे पण मी रिकी पॉन्टिंगची शाळा आहे लॉन्सिस्टन ग्रॅमर स्कूल, तिथे पण मी कोचिंग केलं आहे. नंतर इथे माझी अकॅडमी पण मी सुरुवात केली होती, पण जेव्हा मॅच रेफरीचं काम खूपच वाढायला लागलं आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे जेव्हा कोणी फोर्स नव्हतं केलेलं, तेव्हाच आय रिअलाइज आय शुड नॉट बी इन द कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट देअर, सो आय स्टॉप्ड कोचिंग देन. त्यामुळे ही जर्नी म्हणशील ना निलेश, तर इट वॉज फॅन्टॅस्टिक, इट वॉज रिअली फॅन्टॅस्टिक. ॲज अ क्रिकेटर आय गॉट टू लर्न अ लॉट, आणि जो कॉन्फिडन्स बिल्ट होतं ना, तर टायगरला पण माहिती आहे की टायगर जोगळेकर, तर तो क्रिकेट खेळायचा आणि त्याला माहिती आहे की जेव्हा त्यांनी हे ओपनिंग आहे असं सांगितलं, इन दॅट इज वन पार्ट ऑफ माय लाईफ ऑल्सो. हॅलो, ओके ओके. नाही मी हे करते ना, मी बोलत राहिली आहे. हो हो, मी बोलत राहिली आहे. हा ओके ठीक आहे. हा हा, आता निलेशशी मी बोलत होते, त्याला कनेक्टिव्हिटी काहीतरी प्रॉब्लेम होता, पण ॲज डिसाइडेड बिफोर, आमची स्ट्रॅटेजी ठरलेली होती, जशी आपण गेमसाठी स्ट्रॅटेजी करतो तशी आमची पण स्ट्रॅटेजी होती की जर आपल्या दोघांपैकी एक कोणतरी ऑफलाईन गेलं तर वी विल कंटिन्यू टॉकिंग. दॅट्स वाय यू आर नॉट हिअरिंग एनी क्वेश्चन्स फ्रॉम निलेश, पण आय एम कंटिन्युईंग. आय होप यू आर एन्जॉईंग, ऑल ऑफ यू एन्जॉईंग दिस जर्नी ऑफ माइन. थँक्यू फॉर बिईंग विथ अस, कारण ही जर्नी प्रत्येकालाच गोष्ट सांगायची असते, पण ॲज अ पायनियर ऑफ वुमेन्स क्रिकेट आय कॅन वाउच की आय वॉज रिअली फॉर्च्युनेट टू हॅव प्लेड दिस गेम. आणि जो सपोर्ट सगळ्यांकडनं मिळालेला आहे, मे इट बी टीममेट्स, म्हणजे आमच्या कित्येक वर्षाची मैत्री अजूनही कायम आहे, इतके वर्ष झाली आता, तरी सुद्धा आमची मैत्री टिकून आहे. आणि ही जी काही स्ट्रेंथ खेळामुळे मिळते ना, ती टीम गेम खेळण्याने स्पेशली, की एका आयुष्यात तुम्ही जे अनुभव घेणार नाही ते अनुभव एका मॅचमध्ये आपल्याला मिळू शकतात, आणि दॅट्स अ ट्रू thing you can hear from someone who has experienced that. Every game teaches you something. Tar tasa jhalela hai ki ek situations different astat, tumhi harta jingta failures hotat, kadhi tumhi changla karta kadhi changla nahi karat, pan tumche teammates changla kartat, so rejoice in their victory, their happiness, their हे पण तुम्ही शिकता. खूप काही शिकायला मिळालं. आय ओ इट टू क्रिकेट एव्हरीथिंग दॅट आय हॅव गॉट. लाईक आय वॉज टेलिंग की जेव्हा
हा एकदम डिफरंट चॅलेंज होतं की पेट्रोल पंप जेव्हा सुरू झाला, पेट्रोल पंप मला मिळाला तेव्हा त्याच्यात टायगर जोगळेकरचा खूप हात आहे. इंडियन ऑइलच्या डीलरशिप त्यांनी मला स्क्रुटिनी आणि ते करून दिली होती, पण आय हॅड नो नॉलेज ऑफ हाऊ टू रन अ पेट्रोल पंप. पण ते सुद्धा आपण म्हणतो ना क्रिकेटर्स, त्या इंटरव्ह्यूमध्येच मी खूप जण 6-7 जण इंटरव्ह्यू घ्यायला होते, तर त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर मला असं वाटलं की अरे काय आहे. पण मी आय मी जे क्रिकेटला करायचे जेव्हा नर्वसनेस असतो आपण बॅटिंगला जात असतो तेव्हा, पण ते बटरफ्लाईज चांगले असतात. तसंच मी उत्तरांना सामोरी गेले आणि मला तो पेट्रोल पंप मिळाला आणि त्याचे पण बहुत सारे किस्से आहेत. पण द ॲक्च्युली स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर किंवा हे जे आपल्याला टीम गेम मुळे मिळतो तो खरंच प्रत्येक जणाला जाणवेल की काही पण डिसिजन्स घ्यायचे असतात थ्रू आउट लाईफ यु आर डीलिंग विथ डिफिकल्ट सिच्युएशन, तर तेव्हा आपल्याला खूप ह्या क्रिकेटमुळे स्ट्रेंथ मिळालेली आहे आणि खूप अनुभव असे आहेत की ज्याच्यामुळे आता एक इन्सिडेंट आता निलेश नाही आहे पण मी एक इन्सिडेंट त्याला सांगितलं होतं बोलताना की एकदा आम्ही पोलीस ग्राउंडवर जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा माझे काहीतरी कझिन्स आलेले होते विजापूरहून, तर त्यांना सिंहगड दाखवायला सिंहगडवर जायचं असं ठरलं. माझे भाऊ आणि मी त्यांना घेऊन आम्ही तेव्हा बस असतो. हा निलेश मग बंद करू का? हा नो वरीज नो वरीज. हो शुअर शुअर मी करते. नो वरीज नो वरीज. आत्ताच तुम्ही पाहिलं असेल की निलेशशी मी बोलत होते, तर निलेशचं नेटवर्क अगदी गायब आहे, त्यामुळे आय विल कन्क्लूड दिस मीटिंग. थँक यू फॉर बीइंग सच गुड ऑडियन्स आणि आय होप यू एन्जॉयड अँड वॉट आय शेअर्ड विथ यू अँड दिस वॉज फ्रॉम द हार्ट. आय एन्जॉयड प्लेइंग क्रिकेट, आय एन्जॉयड आफ्टर लाईफ ऑफ क्रिकेट. मला फॅमिलीचा सपोर्ट कायम राहिलेला आहे, लग्नाच्या आधी माझ्या फॅमिलीकडनं आणि लग्नानंतर सुद्धा माझे सासरे सर्व्हिसेससाठी क्रिकेट खेळायचे, त्यामुळे ते पण आहेत आणि मला फुल सपोर्ट माझ्या फॅमिलीकडनं, सासूबाई, माझा नवरा, दो ही हेट्स क्रिकेट पण ही हॅज बीन अ पिलर ऑफ स्ट्रेंथ फॉर मी आणि फ्रेंड्स ऑफकोर्स लाईक आय सेड. तर आजची मी ही मुलाखत, आज अनफॉर्च्युनेटली निलेश नाही आहे कन्क्लूड करायला मीटिंग, पण थँक्यू फॉर वॉचिंग आणि निलेशच्या वतीने तुमची मी माफी मागते. गुड नाईट. आय होप यू ऑल एन्जॉयड द सेशन. थँक्यू. तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा आली आणि होप यू एन्जॉयड इट टू. थँक्यू थँक्यू. बाय बाय. गुड नाईट. तो बंद करेल निलेश, त्याचं कपूत झालं रे, त्यामुळे तू म्हणला. Thank you.